नमस्कार, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंतच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलच्या संदर्भात कुठेही काहीही बोललेलो नाही। आज सर्वांना सांगण्यासाठी मला आनंद होतो की गेल्या फक्त 8 दिवसांमध्ये 1.1K जो टाइम आहे तो वॉचिंग टाइम आज आपल्या चॅनलचा झालेला आहे। त्याचबरोबर या चॅनलच्या संदर्भात ज्या उद्देशाने आपण पुढे जात आहोत तो उद्देश आपल्या समोर यावा हा आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे। त्यामध्ये प्रथम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा ॲट द रेट ऑफ पॉलिटिकल सायन्स या नावानिशी आपल्या समोर येत आहोत। मला अशी अपेक्षा आहे की निश्चित हा प्रयत्न आपला सर्वांना आवडलेला आहे, तो इथून पुढेही तुम्हाला तशाच पद्धतीचा आवडणार आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र हे चॅनल सुरू करण्यामागची जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा ह्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून मिळालेली आहे, हे या ठिकाणी प्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि हे पुढे नेत असताना चॅनलच्या संदर्भात काही गोष्टी, काही मर्यादा ह्या आपल्या स्वतःसाठी आखून घेणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत। मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला या आपल्या चॅनलच्या संदर्भातील हेतू समजून येईल आणि ही ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून इथून पुढे आपल्याला राज्यशास्त्र कशा पद्धतीचं शिकायचं आहे ते सुद्धा आपल्याला समजून येईल। प्रथम त्यासाठी आपण आपली जी काही मर्यादा आहे, जे व्हिडिओची निर्मिती आहे, कारण ही कन्स्टंट राहणार आहे, इथे आपण कुठेही आता याच्यानंतर थांबणार नाही, आणि ही थांबणार नाही यासाठी कारण की गेल्या 29 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि सर्वसामान्यापर्यंत राज्यशास्त्राचा अभ्यास जावा ही माझी इच्छा आहे। मला असं वाटतं की या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपर्यंत हा उद्देश पूर्ण होईल, म्हणून काही गोष्टी आपण या चॅनलच्या संदर्भात अगोदरच फिक्स केलेल्या आहेत, कारण की या बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण जाणार नाही। म्हणून प्रथम स्पर्धा परीक्षा ॲट द रेट ऑफ राज्यशास्त्र आपला जो काही मोटो आहे, हा मोटो आहे प्रयत्न आणि प्रेरणेमधून अभ्यास, कारण की विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं पुढे न्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ज्या एका मोटोसाठी ही अध्ययन प्रक्रिया राबवायची, तो मोटो आहे प्रयत्न आणि प्रेरणेमधून अभ्यास। यासाठी जे काही विजन आहे, आपलं क्लिअर कट आपल्या चॅनलचं विजन असावं, ते जे विजन आहे तर ते विजन आहे मराठी विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे जागतिक पातळीवर अध्ययन अवगत करणे। कारण मी गेल्या काही दिवसापासून म्हणजे कोविड-19 समस्या जी निर्माण झाली, ज्या लॉकडाऊनच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक बंदिस्त झालो, यामध्ये आपला जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न पुढे नेण्यासाठी हे शिक्षण कशा पद्धतीनं पुढे नेणं गरजेचं आहे हा या मागच्या प्रेरणेचा मुख्य तो पार्ट आहे। म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपले जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे जागतिक पातळीवर अध्ययन अवगत करण्यासाठी या मुख्य विजनचा आपला पार्ट राहणार आहे। यासाठी जे काही मिशन आहे, म्हणजे आपल्या चॅनलचं जे काही मिशन राहणार आहे इथून पुढं, ते मिशन साधारणपणे
हे जे काही आभासी शिक्षणामधून राज्यशास्त्र शिकू इच्छिणाऱ्यापर्यंत अभ्यास पोहोचवणे, आज जी काही अभ्यासाची पोकळी निर्माण झालेली आहे, विद्यार्थी हा अध्ययन करण्यासाठी उत्सुक आहे परंतु त्याला अध्यापक मिळत नाही, त्याला कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाता येत नाही आणि हे न जाता आल्यामुळे तो आता या आभासी ज्ञानाच्या म्हणजे आभासी साधनाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचा अभ्यास करू इच्छित आहे। असे सर्व विद्यार्थी, कारण की आता बहुतेक विद्यार्थी हे याच शिक्षण प्रणालीमधून इथून पुढे आपल्याला जावा लागणार आहे आणि हे जावा लागण्याचा जो काही पार्ट आहे तो मला असं वाटतं की तो आपल्या मिशनचा भाग आपण ठेवलेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की या माध्यमातून जाणे म्हणजे आज ही काळाची गरज आहे, म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येण्याचा माझा हा प्रयत्न आहे। माझ्या अनुभवाचा फायदा हा सर्वसामान्य विद्यार्थ्याला व्हावा मला असं वाटत असतं सर, की कारण की आपण ज्यावेळेस आपण या वेगवेगळ्या समाज माध्यमावर आपल्या विषयाच्या संदर्भात काही शोध मोहीम करण्याचा प्रयत्न करतो, इंग्रजीमध्ये साहित्य दर्जेदार पद्धतीनं व्याख्यान वगैरे उपलब्ध आहे, हिंदीमध्ये आहे, परंतु आपल्या मराठीमध्ये मात्र राज्यशास्त्राच्या संदर्भात दर्जेदार अशा पद्धतीची व्याख्याने किंवा राज्यशास्त्राबद्दलची माहिती कोणीही आजपर्यंत सांगितलेली मला काही अशी याच्यावर सर्चमध्ये दिसलेली नाही। माहिती असेल परंतु ती अजून मला सर्च झालेली नाही। इथून पुढे निश्चितपणे अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा हा मुख्य प्रयत्न आहे। मला असं वाटतं की हे आपलं मिशन निश्चित सक्सेस होईल आणि या मिशनच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना आपल्या राज्यशास्त्राबद्दलचं ज्ञान देऊ शकू। आपण जी काही आपण समाजामध्ये ज्या कसोटीवर उतरणार आहोत, आपलं जे काही व्हॅल्यू आहे, आपण त्यासाठी आपण प्रामाणिक अभ्यासामधून यश ही आपली अधोरेखित केलेली मर्यादा आहे। कारण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपला जो काही प्रामाणिक अभ्यास आहे आणि त्याच्यामधून आपल्याला जे काही यश प्राप्ती करायची ती मग आपण सुरुवातीला जसं म्हटलं मी की राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा, आजच्या कालखंडामध्ये स्पर्धा परीक्षा ह्या राज्यशास्त्रापासून वेगळ्या करता येत नाहीत किंवा राज्यशास्त्राला सुद्धा स्पर्धा परीक्षेपासून वेगळं आपल्याला करता येत नाही। मग ही जर गोष्ट सत्य आहे तर या सत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत जावं, त्यांना आपल्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करावं, त्यांना ज्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राच्या संदर्भात मूलभूत काही गोष्टी माहीत नाहीत त्या माहीत नसणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत न्याव्यात या आभासी ज्ञानाच्या किंवा आभासी क्लासरूमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जाण्याचा हा मुख्य उद्देश आहे। म्हणून या ठिकाणी मी खाली तुम्हाला असं सांगितलेलं आहे की या प्रामाणिकपणे राज्यशास्त्राचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी हे यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये राज्यशास्त्राच्या संदर्भातील पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्हीही बाजूच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या अध्ययन पद्धतीचं अध्ययन केलं जाईल आणि याच्यासाठी जी काही पद्धती वापरली जाईल ही असेल विश्लेषण किंवा विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाची। म्हणजेच आपल्या जो काही चॅनलचा उद्देश आहे तो आहे स्पर्धा परीक्षांची अभ्यास करण्याची जी काही रीत आहे आतापर्यंतची तिला राज्यशास्त्राच्या चष्म्यातून पाहण्याची विद्यार्थ्याची सवय वृद्धिंगत करणे आणि ही झालेली सवय वृद्धिंगत झालेली सवय विद्यार्थ्याला त्यांच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे या पद्धतीचा हा प्रपंच आहे। मला असं वाटतं की निश्चितच विद्यार्थ्यांना हे चॅनल या पद्धतीचं आवडेल, विद्यार्थी या सर्व गोष्टींचा फायदा घेतील आणि विद्यार्थ्यांना जी गोष्ट अपेक्षित आहे कारण येणाऱ्या कालखंडात, कारण आपण याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एक कन्सेप्ट असं राज्यशास्त्राचं अध्ययन आपण पुढे पुढे नेणार आहोत। ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला राज्यशास्त्राच्या कोणत्या पार्ट्सवर अध्ययनाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे किंवा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी तशा पद्धतीची कॉमेंट आपल्या या व्हिडिओ नंतर करावी।
म्हणजे मला असं कळेल की विद्यार्थ्याची अपेक्षा आता काय आहे. कारण हे जे काही फीडबॅक आहे, तुमचा फीडबॅक हे मला ज्यावेळेस मिळत आहे त्यावेळेस आपण या चांगल्या प्रक्रियेतून पुढे जाऊ शकतो. कारण की प्रत्यक्ष आम्ही ज्यावेळेस वर्गात शिकवत असतो, आमच्यासमोर 1000 विद्यार्थी जरी असले तरीही आम्हाला तेच शिकवावं लागतं, आणि एक विद्यार्थी असला तरीही आम्हाला तेच शिकवावं लागतं. म्हणून आम्ही असं आज या ठिकाणी मी असं गृहीत धरलेलं आहे की आपण जे काही 1000 विद्यार्थी हा व्हिडिओ ऐकणार आहात, तुम्हाला असं लक्षात यायला पाहिजे की आपल्याला राज्यशास्त्राचं ज्ञान घ्यायचं. त्याच्यासाठी या चार गोष्टी ज्या काही आहेत की मोटो, व्हिजन, मिशन आणि व्हॅल्यू, या चार गोष्टीच्या माध्यमातून आपलं हे चॅनल सतत पुढे जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचं ज्ञान हे जागतिक पातळीच्या किंवा जागतिक दर्जाचं ज्ञान मराठी विद्यार्थ्यांना त्यांना मिळावं इथपर्यंतचा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो, त्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे चॅनल तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कॉमेंट लिहायची आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे.